आपण पाहणार आहोत मटकीची आमटी कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथं एक वाटी मटकी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आपण वाटण्याचा मसाला पाहूयात। मी खोबऱ्याचे अगदी 2 ते 3 चमचे काप करून घेतलेले आहेत। त्याचसोबत लसूण पाकळ्या 8 ते 10 मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। सोबत आपल्या चॉईसनुसार कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आपण या मिश्रणामध्ये। त्याचसोबत 8 ते 10 हिरव्या मिरच्या आपण मिक्स करून घ्यायच्या आहे टेस्टनुसार आपल्या। गॅसवरती मी पातेलं गरम करण्यास ठेवलेलं आहे। गरम पातेलं झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करून घेणार आहोत। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे ॲड करून घेणार आहोत। 1 चमचा जिरे आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण या मिश्रणात कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत। त्याचसोबत एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो मी याच्यामध्ये ॲड करत आहे। कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत, मऊ पडेपर्यंत आपण तेलावरती परतून घेणार आहोत। कांदा आपण एकसारखा परतत राहायचा। आता आपण याच्यामध्ये जी मटकी धुवून ठेवलेली ती आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। मटकीसुद्धा आपण तेलावरती एकसारखी परतत राहायची। मी मटकी ॲड करत आहे तेलामध्ये। हे मिश्रण 5 मिनिट एकसारखे तेलावरती परतून घ्यायचे। अशा पद्धतीने एकसारखे हे परतून घेणार आहे मी मिश्रण सर्व। मटकी तेलावरती परतून घेतल्यानंतर आपण जो वाटण्याचा मसाला बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। पेस्ट मी ॲड करून घेत आहे। हे मिश्रण सुद्धा 5 ते 7 मिनिट आपण एकसारखे तेलावरती परतून घ्यायचे, कारण आपण खोबरं कच्चं वापरलेलं आहे या मिश्रणात। सुकं खोबरं वापरलेलं, त्यामुळं ते भाजून वगैरे घेतलेलं नव्हतं, त्यामुळे आपण एक 5 मिनिट पूर्ण कच्चा वास निघून जाण्यासाठी हे तेलावरती परतून घेणार आहोत छान असं। नंतर आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करून घेणार आहोत। आमटीला आपण गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरणार आहोत। अशा पद्धतीनं मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे या मिश्रणात। या मिश्रणात आता वरून मी 1/2 चमचा हळद मिक्स करून घेत आहे अगदी थोड्या प्रमाणात। त्याचसोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहे। आपल्या चवीनुसार आपण मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणात।
गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून ही आमटी 15 ते 20 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण या मिश्रणात 2 चमचे शेंगदाण्याचे कूट मिक्स करून घेणार आहोत. भाजलेले शेंगदाण्याचे कूट 2 चमचे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. परत एकदा आपण मिश्रण मिळून येण्यासाठी झाकण ठेवून आमटी 5 मिनिट गॅसवरती ठेवून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आमटीला आपल्या. आता खायला तयार झालेली आहे ही मटकीची आमटी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.